15 वर्षीय विद्यार्थिनी आपल्या मैत्रिणीसह शाळेतून घरी येत असताना जळगाव जामोद तालुक्यातील झाडेगाव येथील मंदिराजवळ दुचाकी चालकाने पाठीमागून येऊन त्या अल्पवयीनीचा वाईट उद्देशाने हात पकडलाय. माझ्यासोबत फिरायला चल बस गाडीवर असे म्हणून विनयभंग केलाय. दिनांक 30 मार्चच्या सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. अल्पवयीनीने जोरात आवाज करून हात झटका मारून हात सोडवलाय. सदर घटनेची तक्रार जळगाव जामोद पोलिसात दाखल करण्यात आली असून आरोपी अद्यापही फरार असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी ज्ञानेश्वर प्रभू चोपडे विरुद्ध कलम 354 अंतर्गत अ भारतीय दंडविधानासह कलम 8-12 पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक येवले करीत आहेत. भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील विद्यार्थिनींमध्ये भीती पसरली असून आरोपींविरुद्ध कडक शासन व्हावे अशी मागणी होत आहे.